असे म्हणतात की अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिकच असतो, म्हणून या दिवशी पूजा जप तप करणे खूप शुभ मानले गेले आहे. ज्योतिषांप्रमाणे काही कार्य या दिवशी करणे टाळावे, कारण काही कामांचे विपरीत परिणाम हाती लागू शकतात. मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपणे योग्य नाही. या दिवशी लवकर उठून मौन राहून पाण्यात काळे तीळ मिसळून स्नान करावे, हे शुभ ठरेल. नंतर विधीपूर्वक पूजा अर्चना करावी. अमावस्येच्या रात्री स्मशान घाटाच्या जवळपास देखील भटकू नये. या दिवशी स्त्री आणि पुरुषांनी शारीरिक संबंध स्थापित करू नये. मौनी अमावस्येच्या दिवशी यौन संबंध ठेवल्याने जन्माला येणाऱ्या संतानाला जीवनभर कष्ट सहन करावे लागू शकतात. मौनी अमावस्येचा दिवस देवता आणि पितरांसाठी मानला गेला आहे, म्हणून या दिवशी पितरांना खुश करण्यासाठी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे. शिवीगाळ मतभेद याला बळी न पडता शांत राहून देवाचे नाव घ्यावं. या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तींना दान करणे आणि त्यांची मदत करणे शुभ मानले गेले आहे, म्हणून या दिवशी अशा लोकांचा अपमान करू नये. तसेच वृद्ध लोकांचा अपमान देखील करणे योग्य नाही, असे केल्याने शनिदेव नाराज होतात. असं म्हटलं जातं की या दिवशी वड, मेंदी आणि पिंपळाच्या झाडाखालून जाणे टाळावे. मान्यता आहे की या दिवशी झाडांवर आत्म्यांचा वास असतो आणि अमावस्येच्या दिवशी त्या अजून शक्तिशाली होऊन जातात, म्हणून झाडांच्या खालून जाऊ नये.